बीड जिल्हा दुष्काळ जाहीर झालेला असताना त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 11 महिन्यामध्ये 265 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. इतकी मोठी परिस्थिती असताना तसेच बीड जिल्ह्यातले जे ज्ञानमंदिर आहे, शाळा आहे, त्यांची अत्यंत मोडकळीची अवस्था आहे. त्यांना निधी न देता तेव्हा शासन कमतर दाखवत आहे. मात्र बीडसारख्या ठिकाणी जर पाहिलं आपण तर 5.5 कोटी रुपयाच्या वरचं 2.25 कोटीचा मंडप असेल, शासन परिवार मंडळाच्या गाळ्याच्या 1.5 कोटी असेल किंवा जेवणाचा खर्च 1.5 कोटी असेल, म्हणजे 5.5 कोटीच्या वरचा खर्च शासन खर्च करत आहे. आणि याचबरोबर बीड जिल्ह्याची जी वृत्तपत्र संपादक जी आहेत, गेल्या 3 वर्षापासून 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जिल्हाधिकाऱ्याच्या दारामध्ये त्यांच्या भूसंपादनाची जाहिरात देयक मिळावेत म्हणून आंदोलन करतायत. आणि त्यांना निधी न देता, म्हणजे जे पत्रकार लोक समाजाचे प्रश्न मांडत आहेत, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यावर अन्याय होत असताना, आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पालकमंत्री जिल्ह्याच्या ठिकाणी होणारा कार्यक्रम हा पालकमंत्री धनंजय मुंडे स्वतःच्या मनमानी कारभार करत तालुक्याच्या ठिकाणी येत आहेत. इतर तालुक्यातल्या लोकांना त्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत, मोठा पल्ला गाठाचा आहे, आणि त्यासाठी शासन परिवहन मंडळाशी 1.5 कोटी खर्च करतं आहे. याचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर धरणे आंदोलन करत आहोत.